नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी क्रॅक इट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग जेवढ्या काही एक्झाम आहेत, तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा असू द्या, कंबाईनची परीक्षा असू द्या, सी डी पी ओ असू द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, या एक्झामसाठी हिस्ट्री हा विषय तुम्हाला विचारला जातो, सगळीकडे विचारला जातो. आणि त्याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट भाग जो आहे तो म्हणजे समाज सुधारकांचा, समाज सुधारक. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतातच असतात. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन घेणार आहे. 27वी आवृत्ती राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी नवीन एडिशन आहे, तुम्ही पण घेऊ शकता. याच्यामधले सिलेक्टेड क्वेश्चन मी तुम्हाला घेणार आहे. या बुकमध्ये तुम्हाला 7000+ क्वेश्चन मिळतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या बुकची लिंक पण देईन, तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया क्वेश्चन. पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की दुष्काळाच्या प्रश्नावरील खतपोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि भाई माधवराव बागल. क्वेश्चन सिंपल आहे, उत्तर पण आपल्याला माहिती आहे, महात्मा फुले. जेव्हा आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा फटाफट आपण तिथं रिकॉल केलं पाहिजे की हा महात्मा फुले समाजसुधारक होते, मराठी लेखक होते, विचारवंत होते, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, अस्पृश्य बहुजन समाजांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी यांनी केली, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, बरोबर, मुंबईच्या जनतेनं दिली यांना महात्मा ही पदवी, बरोबर का, मुंबईच्या जनतेनं, बरोबर. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभलाय, कोणते? फुले, शाहू आणि आंबेडकर. लक्षात घ्या, फुले, शाहू आणि आंबेडकर. म्हणूनच महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात. 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली हे सगळ्यांना माहीत असतं. आता आयोग काय करतं बघा. आयोग तुम्हाला म्हणतं की हा ठीक आहे, 24 सप्टेंबर 1873 स्थापना केली, बरोबर आहे, पण सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता, कशासाठी या समाजाची स्थापना झाली होती? तर सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवा, ओके. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यायचं आणि ज्या वर्गाचं उत्पीडन होत आहे त्या वर्गाच्या उन्नतीसाठी काम करायचं. ठीक आहे, तर एखादे समाजसुधारक तुम्ही अभ्यासताय तर तुम्ही अशा पॉइंट ऑफ व्ह्यू ने अभ्यासा. तुम्हाला त्यांचं नाव माहित पाहिजे, तुम्हाला त्यांचं टोपण नाव माहित पाहिजे, त्यांचा जन्म 1827 झाला, कटगुणला झाला. आता हे कटगुण कुठं आहे? साताऱ्यामध्ये आहे, बरोबर. मृत्यू कुठं झाला? पुण्यामध्ये झाला. कधी झाला? वयाच्या 63व्या वर्षी झाला, म्हणजे 1890 झाला. क्लिअर. प्रमुख स्मारक तुम्हाला माहित पाहिजे, त्यांच्यावरती थॉमस पेन यांचा प्रभाव होता, तसेच शिवाजी महाराजांचा पण प्रभाव होता. ओके, क्लिअर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, सोबतच तुम्हाला महात्मा फुले यांचे ग्रंथ सुद्धा विचारले जातात. बघा, क्वेश्चन सॉल्व्ह करत करतच मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही फक्त व्यवस्थित ऐका. आता याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं बालपण आणि शिक्षण याच्यामधून क्वेश्चन जर विचारले ना तर तुम्हाला त्यांच्याशी रिलेटेड स्थान विचारतात की सातारा, मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण, बरोबर. त्याच्यानंतर कटगुणहून ते पुरंदरला आले, पुरंदरमधील खानवाडी येथे ते राहिले, बरोबर. त्यांचं घर तिथं आहे, खानवाडी इथं फुले आडनावाची बरीच कुटुंब आहेत. ज्योतिराव 9 महिन्याचे होते तेव्हा त्यांचे आईचं निधन झालं, बरोबर. वयाच्या 13व्या वर्षीच त्यांचा सावित्रीबाईंशी विवाह झाला. ओके, माध्यमिक शिक्षणासाठी ते पुण्यामध्ये होते, स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये. विचारतात क्वेश्चन, भरपूर क्वेश्चन तुम्हाला विचारतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचं शैक्षणिक कार्य विचारलं जातं. शैक्षणिक कार्यामध्ये कॉमन इन्फॉर्मेशन आहे, पुढे आणखी क्वेश्चन येतीलच आपल्याला. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला थॉमस पेन यांचा जो प्रभाव होता त्यांच्यावरती, शेतकऱ्याचा असूड या पुस्तकातून काय त्यांनी सांगितलेलं आहे, वगैरे वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आणि सत्यशोधक समाजाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त विचारली जाते. तर लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची जेव्हा स्थापना केली होती ना तेव्हा स्त्री विभाग एक होता त्याच्यामध्ये,
तर या स्त्री विभागाचं नेतृत्व कोणाकडे होतं? सावित्रीबाई फुल्यांकडे होतं. आणि या सावित्रीबाई फुल्यांसोबतच 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजामध्ये कार्य केलेलं आहे. लक्षात ठेवा, सावित्रीबाई या कन्याशाळेच्या शिक्षिका सुद्धा होत्या. दीनबंधू प्रकाशनानं सत्यशोधक चळवळीच्या लेखन प्रकाशनाचं काम केलं. ओके, दीनबंधू दीनमित्र कन्फ्यूज होऊ नका. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला पाठिंबा दिला होता. बरोबर, न्यायापासून अत्याचारापासून गुलामगिरीतून शूद्र अतिशूद्र समाजाची मुक्तता करणं आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं हा होता उद्देश सत्यशोधक समाजाचा. ओके, क्लिअर. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरोहितांशिवाय विवाह लावण्याची सुरुवात कोणी केली? तर सत्यशोधक समाजाने केली. ओके, मराठीमध्ये मंगलाष्टक कोणी रचली? सत्यशोधक समाजाने रचली. ओके, तर अशा प्रकारे भरपूर इन्फॉर्मेशन आहे. पुढच्या पुढे जसे जसे क्वेश्चन येतील तस तसे आपण इन्फॉर्मेशन बघत जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, सन 1870 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेचे पूर्वरूप असलेली पूना असोसिएशन ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. बरोबर, 1867, 1835, 1863 आणि 1860. आता होतं काय? सार्वजनिक सभेबद्दल तर आपल्याला सगळी माहिती असते. बरोबर, पूना असोसिएशन म्हटलं की आपण थोडं कन्फ्यूज होतो, पण यालाच काय म्हणतात? पुणे सार्वजनिक सभा. सिंपल आहे, आपण वाचत नाही त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं. तर पुणे सार्वजनिक सभा, सरकार आणि प्रजा, व्यवस्थित ऐका, सरकार आणि प्रजा यांच्यातील प्रश्न सोडवायचे होते. कसे सोडवले यांनी? पत्रव्यवहार, वाटाघाटी इत्यादी मार्गाने. एखादी औपचारिक सभा स्थापन करणं हा हेतू होता. आणि 2 एप्रिल 1870 इथं बघा, तुम्हाला दिले ना 1870 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेचं पूर्वरूप असलेली पूना असोसिएशन याची स्थापना 67 ची होती. ओके, क्लिअर. तर हेतू लक्षात ठेवा, पुण्यातील जवळजवळ 95 प्रतिष्ठित नागरिक या पुणे सार्वजनिक सभेचे सभासद झाले. प्रत्येक सभासद 50 लोकांचा प्रतिनिधी होता. अजूनपर्यंत आयोगाने एवढे डीप मध्ये पॉइंट्स तुम्हाला विचारलेले नाही. ठीक आहे, पहिल्या सभेत जी पहिली सभा झाली ना, तिथं अधिकार मंडळ पण नेमलेलं होतं. अधिकार मंडळ म्हणजे आता तुम्हाला विचारू शकतात की पुन्हा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण होते? तर श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी औंध संस्थान, लक्षात ठेवा. उपाध्यक्ष विचारू शकतात का? विचारू शकतात, काहीही विचारता आयोग. तर अध्यक्ष लक्षात ठेवा, उपाध्यक्षामध्ये तुम्हाला चिमणाजी रघुनाथ पंत सचिव, त्याच्यानंतर नीलकंठराव पुरंदरे, विनायक अप्पासाहेब, बल्लाळ फडणवीस यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्षपद भूषवलेली लोक कोण होती? टिळक होते, होते गोपाळहरी देशमुख होते, होते अण्णासाहेब पटवर्धन, भोपटकर, कृष्णाजी नूलकर, गोखले, त्याच्यानंतर गणपतराव नलावडे, पोपटलाल शहा, पुरुषोत्तम गणेश मोडक, अशा प्रकारचे जे लोक होते हे पुणे सार्वजनिक सभेची अध्यक्ष होऊन गेलेली होती. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं विचारतात का? उत्तर विचारतात. पेपर काढून बघा तुम्ही, खूप नवीन नवीन नावं आपल्याला विचारतात. आणि 1890 मध्ये तुम्हाला 1890 मध्ये गोपाळकृष्ण गोखले हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झालेले दिसतात. क्लिअर, चिटणीस झालेले दिसतात. तर बघा, पुणे सार्वजनिक सभेची जेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन जात नाही. फक्त तुम्हाला हे सतत रिवाइज करायचं. ओके, समजलं. पुढचा क्वेश्चन बघा, खालील पैकी कोणते विधान गोपाळकृष्ण गोखलेंच्या बाबतीत अयोग्य आहे? कोणतं विधान गोपाळकृष्ण गोखलेंच्या बाबतीत अयोग्य आहे? अ सेंटेन्स बघा, 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या जडणघडणीत महत्वाचा सहभाग होता. 1905 बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 1905 मध्येच भारत सेवक समाजाची स्थापना केली आणि
आगरकरांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादक होते। तर याच्यामध्ये आपल्याला अयोग्य विचारले तर द सेंटेन्स जे आहे ना तर ते इथं अयोग्य आहे, कारण का इंग्रजी विभागाचे होते का ते संपादक नव्हते। तर गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन समाजसुधारक म्हणून भरपूर विचारले जातात। भारत सेवक समाज याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाते। आता इथं लक्षात घ्या, त्यांचे वडील जे होते कृष्ण महादेव गोखले, सामाजिक सुधारणामध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, लक्षात ठेवा। संस्था बोललं तर तुम्हाला गोखले इन्स्टिट्यूट मिळते। याच्यानंतर तुम्ही यांच्याबद्दल जर राजकीय प्रवास जर बघितला तर त्यांनी 1909 मोर्ले मिंटो कायद्याच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता, लक्षात ठेवा। कारण का 1902 काय झालं होतं बघा, तर सुरुवात कुठून होते 1902 पासून। 1902 गोपाळकृष्ण गोखले यांची निवड केंद्रीय मध्यवर्ती कायदे मंडळावर झाली होती आणि ते नामदार झाले, नामदार नव्हतं की नाही त्यांच्या नावापुढं। आता इथं त्यांनी काय केलं माहिती का, त्यांची निवड झाली तर त्यांनी निवडीचा पूर्णपणे उपयोग करून घेतला, विविध समस्यांना प्रश्नांना वाचा मिळवून दिली, ठीक आहे। आणि या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना 1909 सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करायला सांगितलं। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्याच पुस्तकामध्ये हे कंटेंट तुम्हाला मिळत नाही। त्याच्यासाठी ते इंग्लंडला गेले होते, भारतात बसून त्यांनी मसुदा तयार केला का नाही, इंग्लंडला गेले, तिथं ते पार्लमेंटच्या सदस्यांना भेटले, भारतातील समस्या प्रश्न त्यांच्या कानी घातल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी इंग्लंडमधील लोकांचा पाठिंबा मिळवला, क्लिअर। पुढचा पॉइंट तर सगळ्यांना, हे पॉइंट सगळ्यांना माहिती आहेत बघा, 1905 भारत सेवक समाज, 1905 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष, ठीक आहे। 1900 द सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणतात, जर इंग्लिशमध्ये विचारलं तर ते पण तुम्हाला माहीत असावं, क्लिअर। मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासत्व 1902 पासून त्यांनी भूषवलेलं होतं। अर्थतज्ञ होते का, हे होते, भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ञ होते, लक्षात ठेवा। याच्यानंतर वेलबी कमिशन समोर यांची साक्ष महत्वाची ठरली होती, कुठं, वेलबी कमिशन समोर, विसरू नका, काही पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत, विसरू नका, ठीक आहे, ओके, क्लिअर। आणि यांचं जे निधन आहे ना खूप लवकर झालं, 49 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, ओके, क्लिअर। चल पुढचा क्वेश्चन आपण घेऊया, पंडिता रमाबाई, पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे स्थापन केलेल्या डॅशडॅश या संस्थेमधील पहिल्या विधवा विद्यार्थिनी गोदूताई म्हणजेच आनंदीबाई उर्फ बाया कर्वे होत। आता याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे शारदा सदन, ठीक आहे। पंडिता रमाबाईंबद्दल जर तुम्ही विचार केला तर यांनी बरेच अशी सदनं स्थापन केली होती, तिथे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकत, तर कन्फ्युजन रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई, तर रमा बिपिन मेधावी यांचं नाव काय होतं, यांचं नाव होतं रमा बिपिन मेधावी, लक्षात घ्या। तर या ज्या पंडिता रमाबाई होत्या, सरस्वती पण कधी कधी यांच्या नावामध्ये लावलं जातं, तर परितक्त्या पतिता आणि विधवा स्त्रियांच्या उद्धारासाठी यांनी यांचं कार्य केलेला आहे, ठीक आहे। मराठी सामाजिक कार्यकर्त्या किंवा विदुषी असं तुम्ही त्यांना म्हणू शकत होता, यांचं नागरिकत्व ब्रिटिश भारताचं होतं, लक्षात घ्या, ठीक आहे। यांचे वडील आनंदशास्त्री डोंगरे, आई लक्ष्मीबाई डोंगरे, यांचं जे कार्य आहे ना, यांचं बालपण वगैरे तुम्ही करू शकता, कर्नाटक गंगामूळ या ठिकाणी त्यांचा जन्म वगैरे आहे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये तुम्हाला ना मुक्ती सदनची स्थापना तुम्हाला माहित पाहिजे, बघा शारदा सदनची जी स्थापना आहे ती 1889 आहे, क्रम लावा म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, 1889 आहे, ठीक आहे। त्यांनी केशवपनाविरुद्ध प्रचार केला, ओके, 1889 स्थापना आहे शारदा सदन, मुंबईला केली होती स्थापना, बरोबर। पण नंतर काय झालं, 90 त्यांनी
शारदा सदनांचं स्थलांतर पुण्यामध्ये केलं. ठीक आहे, 98 मध्ये त्यांनी काय केलं, 98 मध्ये त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली. कुठे केली? केडगावला केली. क्लिअर? ओके, समजलं. 1900 मध्ये त्यांनी, इथं तुम्हाला दिलेलं नाहीये, 1900 मध्ये त्यांनी प्रीती सदनची स्थापना केली. प्रीती सदन, आता हे जे प्रीती सदन होते ना, अपंग आणि दुबळ्या, शारदा सदन आणि शांती सदन या सदनातून गरजू व पीडित स्त्रिया राहत होत्या. गुजरातमध्ये दुष्काळ पडला होता 1900 मध्ये. ठीक आहे, आणि त्या दुष्काळामध्ये ज्या स्त्रिया निराश्रित झाल्या होत्या, तर त्या स्त्रियांना या प्रीती सदन मध्ये आश्रय दिला गेला. ओके, क्लिअर? म्हणजे तुम्ही म्हणू शकता की यांचं ओव्हरऑल जे कार्य आहे ते स्त्रियांसाठी आहे. ठीक आहे, बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून अजून मिळते, जितकी आता क्वेश्चन मध्ये आलेली आहे तेवढी आपण बघतोय. तर ख्रिश्चन धर्मात त्यांनी प्रवेश केला होता, त्याच्यामुळे त्यांच्यावरती टीका पण झालेली आहे, पण टीका बघण्यापेक्षा त्यांचं जे काही मेन कार्य आहे ते आपण बघितलं पाहिजे. केडगावलाच त्यांचं निधन पण झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, शून्य लब्धी याच्यावरती मराठी भाषेत पुस्तक लिहिले, प्राचीन भारतीय शिलालेख ताम्रपट यांचे संशोधन करून त्यावरती विद्वत्तापूर्ण लेख लिहिले, कोण होते असे पर्सन असं तुम्हाला विचारले. डॉक्टर भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, गणेश वासुदेव जोशी आणि रँगलर परांजपे. तर कोण होते हे? बाळशास्त्री जांभेकर. बरोबर, बाळशास्त्री जांभेकर हे होते. बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य काय म्हणू शकता तुम्ही यांना? पत्रकार म्हणू शकता, आद्य पत्रकार, दर्पणकार म्हणू शकता. 6 जानेवारी 1832 दर्पण मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. बरोबर, जन्म कुठं आहे? पोंभुर्ल्याला आहे. ओके, क्लिअर. वडील कोण होते? गंगाधर शास्त्री वडील होते. ठीक आहे, आता हे जे बाळशास्त्री जांभेकर होते ना, यांच्याबद्दल जर आणखी काही पॉईंट तुम्हाला सांगायचे झाले ना, तर बघा, त्यांना 10 भाषांचं ज्ञान होतं. मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक. आता बहुभाषिक होते, त्यांच्या भाषेतील हे नैपुण्य बघून फ्रान्सच्या राजाने त्यांचा सन्मान केला होता. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सरासरी कोणत्या बुकमध्ये मिळणार नाही. आता इथे तुम्हाला काय दिलंय बघा, प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट संशोधन. तर जांभेकरांनी काय केलं होतं माहिती का? प्राचीन लिप्यांचा अभ्यास केला होता. कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावरती शोध निबंध लिहिले होते. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनी पहिल्यांदा वाचकांच्या हाती दिली. म्हणून तुम्हाला इथे क्वेश्चन मध्ये हा पॉइंट विचारलेला आहे. आता त्यांच्यामध्ये पत्रकारितेसोबतच पांडित्य आणि अध्यापन पटुत्व या गुणांचा सुद्धा मिलाप होता. गणित आणि ज्योतिष याच्यामध्ये ते पारंगत होते. लक्षात ठेवा, गणित आणि ज्योतिष याच्यामध्ये पारंगत होते. त्याच्यामुळं कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. जेवढं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देते, जे पॉइंट तुमच्याकडे नसतील नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की त्यांचे जे लेख आहेत ना, त्यांनी जे शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावरती संशोधन करून जे लेख लिहिले, हे लेख त्यांचे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले होते. ओके, क्लिअर. दर्पणचा पहिला अंक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही आणखी काय लक्षात ठेवू शकता? दिग्दर्शन, 1840 साली त्यांनी दिग्दर्शन चालू केलं होतं. मराठीतील पहिलं मासिक म्हणू शकता तुम्ही दिग्दर्शन. दिग्दर्शन मधून त्यांनी काय प्रकाशित केलं हे पण आपल्याला माहित पाहिजे. आता आयोग तुम्हाला साधे साधे क्वेश्चन विचारत नाही. जिथं कॉमन स्टुडंट थांबतो आणि एखादा हार्ड वर्कर स्टुडंट एक्स्ट्रा नॉलेज गेन करतो, असं कंटेंट आयोग तुम्हाला विचारते. त्या दिग्दर्शन मधून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास या विषयांवरील लेख आणि नकाशे आकृत्यासहित प्रकाशित करत होते. ठीक आहे, आणि त्यांना मदत कोण करत होतं? भाऊदाजी लाड आणि दादाभाई नवरोजी. आता हे जे मासिक आहे दिग्दर्शन, याचं 5 वर्ष संपादकपद बाळशास्त्री जांभेकरांकडं होतं. ओके, मग यांनी फक्त पत्रकारिताच केली का? नाही, यांनी समाजकार्य सुद्धा केलेलं आहे.
शून्य लब्धी आपण बघितलंच ना आता, शून्य लब्धी सोबतच मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये हे हिंदुस्थानी भाषेचं अध्यापन करत होते, बहुभाषिक होते ना। प्रकाश त्यांचे साहित्य कृती बघा, नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्तानचा इतिहास, हे तुम्हाला त्यांचे साहित्य बघायला मिळते। लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, जितकं लक्षात राहील तितकं ठीकच आहे, नाही लक्षात राहिलं तर इलिमिनेशन मेथड म्हणून वरून आपल्याला बरीचशी उत्तरं येऊ शकतात। आता यांचे सन्मान कोणते होते बघा, यांना जस्टिस ऑफ द पीस मिळाली होती का? मिळाली होती। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनचे नेटिव्ह सेक्रेटरी होते, अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक होते, एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते, शाळा तपासनीस होते। त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की यांचा जो जन्मदिवस आहे तो महाराष्ट्र सरकारतर्फे वृत्तपत्र दिन किंवा दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे। 6 जानेवारी जांभेकरांचा जन्मदिवस तोच पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। तर बघा, जितकी इन्फॉर्मेशन आपण घेईल ना तेवढी कमी आहे। आता याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शनमध्ये मी फक्त तुम्हाला बाळशास्त्री जांभेकरांबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इतर समाजसुधारकांबद्दल तर आपण इथे इन्फॉर्मेशन घेतलेली पण नाहीये। तर एवढी परिपूर्ण माहिती तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करतोय। जाता जाता फक्त व्हिडिओला लाईक करत चला, त्याच्यामुळे मोटिवेशन वाढतं, मुलांना आणखी नवीन कंटेंट द्यावा असं वाटतं। आणि जी लोक सबस्क्राईब करत नाही चॅनलला, प्लीज सबस्क्राईब करा, याच्यामुळे काय होईल आपला चॅनल पुढे जायला मदत होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे जे लेक्चर्स आहेत पोहोचवायचा प्रयत्न करा। काय होतं याच्यामधून मुलांना मदत मिळते, कसं होतं चॅनल लगे लगेच सापडत नाही, जोपर्यंत आपला चॅनल ग्रो करत नाही तोपर्यंत लगेच सापडणार नाही मुलांना। सो तुम्ही थोडीच मदत करा। 30 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला, महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे कर्वे साहेब आहेत ना, हे आयोगाचे अतिशय आवडते पर्सन आहेत, लक्षात ठेवा। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्थांचा कालानुक्रम लावा असं तुम्हाला म्हटलंय। विधवा विवाह उत्तेजक मंडळी, निष्काम कर्म मठ, समता संघाची स्थापना, अनाथ बालिकाश्रम मंडळी, महर्षी कर्वे, धोंडो केशव कर्वे। आता यांची कर्वे फॅमिली आपण म्हणतो बरोबर, कर्वे फॅमिली मधून तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे त्यांच्या सुनांबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल। पण आपण सुरुवात अण्णासाहेबांपासूनच करूया, यांना अण्णासाहेब म्हटलं जात होतं, त्यांचा जन्म होता शेरवली मुरुडचा बरोबर, 9 नोव्हेंबर 1962 हिंगणे आश्रम इथं त्यांचा मृत्यू झाला। स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा, भारतरत्न प्राप्त होते। पत्नी यांच्या 2 पत्नी बरोबर, राधाबाई कर्वे आणि आनंदीबाई कर्वे, अपत्य 4 होती, रघुनाथ भास्कर दिनकर आणि शंकर आणि इरावती कर्वे यांच्या सूनबाई, ठीक आहे। आता यांचं कार्य जे आपण बघतोय याच्यामध्ये तुम्हाला 1896 अण्णासाहेबांनी हिंगणे या ठिकाणी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला, कधी 1896, ठीक आहे। आता इथं बघा, आपल्याला विधवा विवाह उत्तेजक मंडळी याची डेट आपल्याला माहित पाहिजे पहिली गोष्ट, किंवा इथे जेवढे काही तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत सगळ्याच्या डेट तुम्हाला माहित पाहिजे। निष्काम कर्म मठाबद्दल जर तुम्ही बोलाल ना, निष्काम कर्म मठ, तर हे त्यांनी 1910 स्थापन केलं होतं, 1910 स्थापन केलं होतं बरोबर। स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावं याच्यासाठी आरोग्यशास्त्र, शिशु संगोपन, गृहजीवनशास्त्र, आहारशास्त्र असे अभ्यासक्रम इथं ठेवले जात होते, ठीक आहे। आता निष्काम कर्म मठाच्या आधी त्यांनी 1907 महिला विद्यालयाची स्थापना केली होती बरोबर, पार्वतीबाई आठवले होत्या तिथं पहिल्या विद्यार्थ्यांनी, आलं का लक्षात। हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, महर्षी कर्वे शिक्षण संस्था बरोबर, 1996 त्यांनी काय केलं होतं, स्टार्ट केलं होतं। अनाथ बालिकाश्रम मंडळी स्थापन केली होती का, डेफिनेटली केली होती, अनाथ बालिकाश्रम मंडळी, SNDT, निष्काम कर्म मठ बरोबर, तेच 1910। तर हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं, तर तुम्ही काय करा, यांच्या ज्या टाइमलाईन आहेत ना त्या सगळ्या टाइमलाईन व्यवस्थित करून ठेवा। तर विधवा विवाह उत्तेजक मंडळी, अनाथ बालिकाश्रम मंडळी, निष्काम कर्म मठ आणि सर्वात शेवटी समता संघाची स्थापना, समता संघ 1944 आहे लक्षात ठेवा, कधीचा आहे, 1944 आहे।
1946। आता या दोन्हीवरून तुमचं उत्तर येतं बघा, हे दोन जर तुम्हाला माहीत असतील ना तर तुमचे हे ऑप्शन इलिमिनेट होतात बघा। तर अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, ठीक आहे। अनाथ बालिकाश्रम 1800 कितीची आहे, 99 ची आहे, 1899, 99, ठीक आहे। हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला उत्तर येतील का सांगा बरं, अजिबात येणार नाहीत। आणि विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ हे जे आहे, जे आपण पहिल्यांदा लिहिलं, ते आहे 1893 चं। उगीच आपण सिक्वेन्स देऊ का, नाही। ज्या वेळेस तुम्हाला सिक्वेन्स दिला जातो त्यावेळेस तुम्हाला डेट पण माहित पाहिजे। विधवा विवाह उत्तेजक मंडळी 93, 94, त्याच्यानंतर 1910 आणि 1944, ओके क्लिअर। तर परिपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सतत तेच तेच वाचावं लागू नये। आता इथे लक्षात ठेवा, महर्षी कर्व्यांनी ना मुरुड फंड नावाचा एक फंड निर्माण केला होता, मुरुड फंड 1886 मध्ये, निष्काम मठ 1910, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936, समता संघ 1944, हे सगळं लक्षात ठेवा। यांना भारतरत्न मिळाला होता ते पण लक्षात ठेवा, ओके क्लिअर। चला बाकी अजून काय सांगू शकता तुम्ही यांच्याबद्दल? फर्ग्युसन कॉलेज मधील आपल्या जागेचा राजीनामा त्यांनी टिळकांनी दिल्यानंतर ते त्या ठिकाणी रुजू झाले होते गणिताचे प्राध्यापक म्हणून, वगैरे वगैरे, ते सोपं आहे। 31 नंबरचा क्वेश्चन बघा बघा, हा याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधीच दिलेली आहे। स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1883 मध्ये पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना अनंत शास्त्री डोंगरे यांच्या कन्या, बस आपल्याला बाकीचं काही नाही माहित असलं तरी चालतं, अनंत शास्त्री डोंगरे यांच्या कन्या कोण, पंडिता रमाबाई, बरोबर। पण क्वेश्चन तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त देतो, काय लक्षात ठेवायचं की पंडिता रमाबाई यांनी 1883 मध्ये हा पहिला पॉइंट, पुण्यामध्ये दुसरा पॉइंट आर्य महिला समाजाची स्थापना केली। कारण तुम्हाला तीन प्रकारे क्वेश्चन विचारू शकतात की आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली, कुठे केली आणि कधी केली, ओके क्लिअर। चला तर आर्य महिला समाजाबद्दल तुम्हाला सेपरेट पॉइंट असे कुठे मिळणार नाहीत, जेव्हा तुम्ही समाज सुधारक वाचत असताना तेव्हाच तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची असते, ठीक आहे। याच्यासाठी पुन्हा वेगळी पुस्तकं वाचायची नसतात, जेव्हा आपण पंडिता रमाबाई वाचतो ना तेव्हाच हे सगळं वाचून घ्यायचं असतं, ओके। 32 नंबरचा क्वेश्चन बघा, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित खालील विधानापैकी अचूक विधान ऑब्लिक विधाने ओळखा। गोपाळ हरी देशमुख यांनी चालविलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळाले, ओके। हिंदुस्थानच्या जनतेसाठी पार्लमेंट हवे हा विचार प्रथम गोपाळ हरी देशमुखांनीच मांडला, चांगला क्वेश्चन आहे आणि उत्तर काय आहे बरोबर आहे। तर त्यांना त्यांनी लोकहितवादी मासिक चालवलं होतं आणि या मासिकावरूनच त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव पण मिळालं होतं। तर उत्तर काय आलं, 1 आणि 2, 2। तर हे सेकंड पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा, हिंदुस्थानच्या जनतेसाठी पार्लमेंट हवे हा विचार प्रथम गोपाळ हरी देशमुखांनीच मांडला होता। 33 नंबरचा क्वेश्चन बघा, बहुजन समाज हा शब्द डॅश डॅश यांनी सन 1920-21 दरम्यान महाराष्ट्रात रूढ केला। 20-21 दरम्यान म्हणतायत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन इलिमिनेट होतात, दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेते। का इलिमिनेट होतात तुम्हाला माहितीये, ब्राह्मणेतर चळवळीशी रिलेटेड आहे, ठीक आहे। राजर्षी शाहू महाराज आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि आंबेडकर साहेब यांचं अस्पृश्यांशी रिलेटेड जे कार्य आहे ते खूप जास्त आहे, ओके क्लिअर। तर अशा प्रकारे काही सॅम्पल क्वेश्चन आपण केसागर पब्लिकेशन मधून घेतलेले आहेत, असे तुम्हाला या बुकमध्ये 7500 क्वेश्चन मिळतात। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला लिंक देईन, पुस्तक तुम्ही परचेस करू शकता, सगळे सब्जेक्ट विथ थेरी या पुस्तकामध्ये आहे। तर व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, गुड डे, टेक केअर।